राज्य सरकार द्वारा वर्धा जिले में घोषित मेडिकल कॉलेज जिले के हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में बनाया जाए, इसलिए मेडिकल कॉलेज के लिए शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा संघर्ष जारी है। इसके रहते शहर के श्याम इड़पवार आने वाले 16 मई को अपना लोटांगन आंदोलन करने वाले है। मेडिकल कॉलेज की मांग के लिए सरकार का ध्यान केंद्रित करने के लिए श्याम इड़पवार ने मुंबई के आजाद मैदान में कुछ दिन पूर्व अन्न त्याग आंदोलन किया था। महाराष्ट्र शासन के सचिव द्वारा लिखित आश्वासन देने पर अन्न त्याग आंदोलन को पीछे लिया गया था। इसके लिए शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा संघर्ष जारी था, तब भी शासन प्रशासन कुछ ठोस कदम उठाते नहीं दिख रहे हैं। तब श्याम इड़पवार ने हिंगनघाट के कारंजा चौक से आमदार निवास तक आने वाले 16 मई को लोटांगन आंदोलन करके मेडिकल कॉलेज की मांग सरकार तक पहुंचाने वाले हैं। इस बारे में श्याम इड़पवार ने NBCN न्यूज चैनल से मुलाकात करते हुए अपने आंदोलन की जानकारी दी है। शहरात मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी श्याम भाऊ इड़पवार ये आजाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले होते, तेव्हा श्याम भाऊ इड़पवार जे आहे आपल्या सोबत आहे। श्याम भाऊ मला सांगा, तुम्ही अन्नत्याग आंदोलनासाठी मुंबईच्या आजाद मैदानावर बसले होते, त्यानंतर आपली काय म्हणजे काय कुणाबरोबर भेट करून दिली? माझी मंत्रालयामध्ये माननीय सचिव यांच्याशी भेट घालून देण्यात आलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे का तुमचा जो ठराव आहे आम्ही शासनाकडे पाठवतो आणि तुम्ही आम्हाला असा भेटीस धरू नका, तुमचे ते अन्नत्याग तुम्ही मुजवणी करताय म्हणून तुम्ही आपले अन्नत्याग मागे घ्या। आणि माननीय मुख्य सचिव यांच्या आदेशाने यांच्या आश्वासनानंतर मी यासाठी मागे घेतलेला आहे का त्यांनी सांगितलं का मंत्री वगैरे यासाठी 15-20 दिवस लागते, म्हणून मी सचिवांच्या पत्राला मान देऊन मी माझे आंदोलन स्थगित देते। आणि श्याम भाऊ मला सांगा, त्यानंतर आपण सोशल मीडियाद्वारे किंवा प्रसार आपण जी पोस्ट टाकली आहे की अन्न लोटांगण आंदोलन करणार आहे, तर हे समोरील आंदोलन आपलं लोटांगण आंदोलन आपण करणार आहे किंवा कशा प्रकारे राहणार आहे? या मेडिकल कॉलेजचा जो हा मुद्दा आहे हा ज्वलंत राहायला पाहिजे आणि हा सदैव तेवत राहायला पाहिजे, याकरिता 16 तारखेला 11 वाजता कारंजा चौकातून माननीय आमदार साहेबांच्या घरापर्यंत मी लोटांगण घेणार आहे। आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला मिळणार नाही हिंगणघाटच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तोपर्यंत आम्ही आता साधारण आंदोलन करत आहे पण येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहोत, पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनाची दिवसेंदिवस तीव्रता वाढत जाईल, एवढंच बोलतो। एकूणच येत्या 16 तारखेला श्याम भाऊ इड़पवार जे आहे सामाजिक कार्यकर्ता वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे यासाठी लोटांगण आंदोलन कारंजा चौक ते आमदार निवास या इथपर्यंत करणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळेस श्यामभाऊ इड़पवार यांनी दिलेली आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।